ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अना आजीबाई झाली जिवंत नातेवाईक चकित इचलकंजीत घडलेल्या प्रकाराने खळबळ इचलकंजी शहरातील निरामय व सेवा सदन हॉस्पिटल मध्ये गेल्या काही दिवसापासून एक वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाली होती दोन दिवसापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं मृत महिलेला नातेवाईकांनी घरी घेऊन गे गेले असता व अंत्यविधीची तयारी करत असताना पुन्हा आजीबाई झाल्यामुळे एकच खळबळ माजली संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन गोंधळ घातला काही दिवसापूर्वी शहरातील एका वृद्ध महिलेला नातेवाईकांनी निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आजीबाईची तब्येत जास्त बिघडल्यामुळे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले नातेवाईकांनी आजीबाईला घरी घेऊन गेले व अंत्यविधीची तयारी केली त्यावेळी घरामध्ये नातेवाईक रडत असताना आजीबाई एकदमच जाग्या झाल्या त्यामुळे नातेवाईकांमध्ये एकच खळबळ माजली संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं महाणकर न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे